हरे कृष्ण श्लोक माधुर्य मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज कामदा एकादशी. भगवत भक्तीच्या अनेक अंगांपैकी एकादशी व्रताचे पालन हे एक महत्वपूर्ण अंग आहे. वैदिक शास्त्रामध्ये आणि वेगवेगळ्या आचार्य आणि संतांनी वारंवार एकादशी व्रताचे महत्व विशद केले आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या विविध अभंगांमधून एकादशी व्रताचे महत्व आपल्या समोर ठेवले आहे. कधी रसाळ मधाळ आणि लाघवी भाषेमध्ये तर कधी कठोर शब्दांनी त्यांनी एकादशी व्रताचे महत्व आपल्या समोर प्रस्तुत केले आहे. तुकाराम महाराज एका अशाच अभंगामध्ये एकादशी व्रताचे महत्व विशद करतात. तुकाराम महाराज म्हणतात, जया नाही नेम एकादशी व्रत प्रत्यक्ष ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागे दात खाए करा करा जयाची ये द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा विठोबाचे नाव ना उच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड रजकाचे तुका म्हणे त्यांचे काष्ट्य हात पाय कीर्तनी न जाय हरिचिया जया नाही नेम एकादशी व्रत प्रत्यक्ष ते प्रेत सर्व लोकी. जो व्यक्ती एकादशी व्रताचे पालन करत नाही तुकाराम महाराज म्हणतात ते चालतं बोलतं प्रेत आहे. जयाची या द्वारी नाही तुळशी वृंदावन. तुळशी वृंदावन ज्यांच्या अंगणी नाही अर्थात भगवत भक्तीसाठी आवश्यक तुळशी मातेचं स्मरण तुळशी मातेची उपासना जो करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की असे घर हे घर नसून स्मशानाप्रमाणे आहे. ज्या कुळामध्ये एकही वैष्णव जन्माला आला नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा कुळाचा सर्वनाश निश्चित आहे. आपल्याला मिळालेलं मुख हे भगवंताच्या नामाचं गुणगान आणि उच्चारण करण्यासाठी आहे. विठ्ठलाचे नाव ना घेई जे मुख प्रत्यक्ष ते कुंड रजकाचे. तुकाराम महाराज म्हणतात असे तोंड जे विठ्ठलाचे किंवा हरिनामाचे गुणगान करत नाही ते रजकाच्या कुंडाप्रमाणे आहे ज्यामध्ये केवळ घाणच साचलेली असतात. तुका म्हणे त्यांचे काष्ट्य हात पाय कीर्तनी न जाय हरीची. जो हरिनामाच्या कीर्तनामध्ये हरीच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये रममाण होऊन कीर्तन करत नाही अशा व्यक्तीचे हात पाय हे वाळलेल्या लाकडाप्रमाणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात एकादशी व्रताचे पालन तुळशी वृंदावन विठ्ठलाच्या नावाचे जे मुख नामस्मरण करत नाही अशा प्रत्येकासाठी काळ करा करा दात खात वाट बघत आहे. एकादशी व्रताचे महत्व अनन्य साधारण आहे. तर आपणही एकादशी व्रताचे पालन सर्वांनी करावे आणि या कलियुगाचा युगधर्म हरे कृष्ण महामंत्राचे नामस्मरण करावे जसे तुकाराम महाराज म्हणतात. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण.